हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुळ देवताय, ओम श्री गुरुदेवताय, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करेन. मित्रांनो, वान नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात. प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांचे अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्र, मित्रांनो, आज दिनांक 31 डिसेंबर 2023, शालिवान शके 1945 संवत्सर, शोभन आयन उत्तर ऋतु हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी. मित्रांनो, आजची चतुर्थी तिथी आहे. सकाळी 11:56 पंचमी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे मित्रांनो. आजचा नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे, जे अहोरात्र असणार आहे. योग मित्रांनो प्रीती योग आहे. मध्यरात्री नंतर 3:40 आयुष्मा योगाला सुरुवात होईल मित्रांनो. करण मित्रांनो बालो करण आहे. सकाळी 11:56 कौलव कर्णाला सुरुवात होईल, तर मध्यरात्री 1:11 तैतिक कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य धनु राशीत असेल, चंद्र कर्क राशीत, गुरु मेष राशीत, तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल. सूर्योदय सकाळी 7:12 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:10 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे तो संकल्प आपण थोडक्यात या ठिकाणी सोडूया मित्रांनो. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक फळी पाणी, थोडे अक्षर, एक फूल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभो राधे, प्रवर्त मानस प्रमणो द्वितीय परार्धे, श्वेत वराह कल्पे, वैभस्वत मन्वंतरे, कलियुगे प्रथम पाने, जम्बुद्वीपे, भरतवर्ष, भरतखंडे, मेरो दक्षिण दिग भागे, महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चांद्रवाणी, शालिवान शके 1945 प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये, शोभन नाम संवत्सरे, उत्तरायणी, हेमंत ऋतू, मार्गशीर्ष मासे, कृष्ण पक्षे, रविवार वासरे, मघा नक्षत्रे, प्रीती योगे, पालव करणे, चतुर्थी, शुभ तीत, वीर गोत्रात उत्पन्न, विकडा पमो पात, दुर्दक्ष द्वारसी, पार्वती, पती परमेश्वर, प्रीत्यर्थ, विधिवत पंचोपचार, नित्यदेव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपेल तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी 11:56 आहे. या वेळेपर्यंत आपण हा या संकल्पाचा उपयोग करू शकता, या नंतर मात्र नाही. यासाठी आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे, त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे, तरच आपली जी धार्मिक विधीची सेवा आहे ही सेवा संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. आपले जीवन सुख शांती आणि समाधानाने भरपूर होईल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात सर्वात प्रथम मित्रांनो साखरपुड्यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक 31 जानेवारी, दिनांक 3, 4, 5, 6 आणि 8. डोहा जेवणासाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो जानेवारी दिनांक 3, 6 आणि 8.
जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो जानेवारी दिनांक 4 आणि 5, गृहप्रवेशासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो जानेवारी दिनांक 3, 4, 6 आणि 8। मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो पाहूया धार्मिक विधीसाठी मुहूर्त दिलेत, उपनयन यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो माघ ते माघ मासामध्ये थेट आहे मित्रांनो। तोपर्यंत कुठलाही मुहूर्त या उपनयनासम करण्यासाठी दिलेले नाही। विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 31 जानेवारी, दिनांक 2, 3, 4, 5, 6 आणि 8। वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो जानेवारी दिनांक 3, 4, 6 आणि 8। भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो जानेवारी दिनांक 1। देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा जर आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेत जानेवारी दिनांक 3, 4 आणि 8। मित्रांनो पण आपण केवळ शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करू शकता घरी किंवा मंदिरात। जर घरी करायचे असेल तर यासाठी काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे। ते नियम काय आहेत ते आपण प्रथम जाणून घ्या मित्रांनो, त्यानंतरच आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करा मित्रांनो। अन्यथा मंदिरात आपण करू शकता, पण दोन्ही ठिकाणी आपल्याला पंडिताच्या माध्यमातूनच हे कर्मकांड करायचं आहे मित्रांनो, तरच आपली सेवा भगवान शिवापर्यंत पोहोचेल, त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो, आपले जीवन सुखमय बनेल। मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते, कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांग धारकास संपर्क साधा, मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी, कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो। मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका। तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो। मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया। पंचांग शुद्धी मित्रांनो चांगले दिवस आहे, काही प्रॉब्लेम नाही। दिन विशेष मित्रांनो 11 वाजून 56 मिनिटांपर्यंत गवाळ योग आहे। हा गवाळ योग आपल्याला पूर्णपणे यश देणार आहे मित्रांनो, सफलता देणार आहे। त्यामुळे आपण कोणतेही काम या वेळेमध्ये जर कराल तर ते सक्सेसफुल पूर्णपणे होईल मित्रांनो। यमघंट योग देखील आहे मित्रांनो, हा अशुभ योग आहे। या काळात जर आणि हा दिन अहोरात्र आहे, या काळामध्ये जर जे काही नवीन बालके जन्माला येतील त्यांची शांती आपल्याला 12व्या दिवशी घरी आपल्या पंडिताच्या माध्यमातून करायची आहे मित्रांनो, अन्यथा पुढे चालून आपल्याला यासाठी मुहूर्त काढावा लागतो। पंचमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो, या पंचमीच्या तिथीवर आपल्या आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला हे श्राद्ध कर्म करायचं आहे मित्रांनो। पंडिताच्या माध्यमातून अपराह्न काळामध्ये पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करा, घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण पंडिताचा आधार घेऊनच आपल्याला विधिवत करायचं आहे मित्रांनो, तरच आपली सेवा जी आहे पितरांपर्यंत पोहोचेल आणि पितरांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल, आपले जीवन सुख शांती आणि समाधान भरपूर होईल। मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर ते करू शकणार नाही, केवळ रेग्युलर जे आहे तेच आपण करू शकता। राहू काळ मित्रांनो सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे, कृपया या काळात आपली जर काही महत्वाची कामे रखडली असतील, होत नसतील, बिघडली असतील तर कृपा करून ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण राहू काळ आपल्यासाठी चांगला नाहीये असे दिसते। मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतो मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता करविता आपणच असतो मित्रांनो, आपणच असतो आपल्या जीवनाचे। धन्यवाद मित्रांनो,
आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताने सहमत असाल तर कृपया माझ्या धरम करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण, हरिओम शिव महादेव.